आमदार सुनील कांबळे आणि महारुद्र सामाजिक संघटना यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र कबड्डी संघटनेच्या मान्यतेने आमदार चषक महाराष्ट्र राज्य खुल्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। ही स्पर्धा 29 मे ते 1 जून या कालावधीत भवानीपेठ येथील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम मध्ये रंगणार आहे। महाराष्ट्र कबड्डी संघटनेच्या मान्यतेने भवानीपेठ येथील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम मध्ये क्रांतीवर लहुजी साळवे क्रीडानगरीत 1 जून पर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत पुरुष गटात 24 तर महिला गटात 18 संघांनी भाग घेतला आहे। यात अक्षय जाधव, सुशांत साहिल, निलेश शिंदे, निलेश साळुंके, गिरीश यर्नग, अजिंक्य पवार, सोनाली शिंगाडे, रेखा सावंत, सायली केरीपाळे, स्नेहल शिंदे, सोनाली इंगळे, पूजा शेलार, अंकिता जगताप अशा प्रमुख खेळाडूंचा सहभाग आहे, अशी माहिती स्पर्धेचे आयोजक आमदार सुनील कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी पुणे शहर भाजप प्रवक्ते डॉक्टर श्रीपाद ढेकणे, शहर उपाध्यक्ष दिलीप काळोखे, महेश पुंडे, वासंती सातव बोर्डे, शकुंतला खटावकर, राजेंद्र आंदेकर, सुनील मोरे, राजेश ढमढरे, कल्याण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आमदार सुनील कांबळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची क्रीडा संस्कृती अधिक विकसित करण्यात मोठे योगदान दिले आहे। विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या संघांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधून देश आणि देशवासी खेळाडूंच्या पाठीशी असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी दिला। त्यांच्या या कृतींमुळे खेळाडूंचे मनोबल कमालीचे उंचावले आणि अधिक चांगल्या कामगिरीसाठी ते प्रेरित झाले। पंतप्रधान मोदी यांच्यापासून प्रेरणा घेत कबड्डीसारख्या अस्सल मातीतील खेळ असलेल्या क्रीडा प्रकाराच्या या स्पर्धेचे आयोजन करताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे। स्पर्धेच्या ठिकाणाला क्रांतीवर लहुजी साळवी क्रीडानगरी असे नाव देण्यात आले आहे असल्याचे नमूद करून श्रीपाद ढेकणे म्हणाले, या स्पर्धेत पुरुष गटात 24 तर महिला गटातून 18 संघ विजेतेपदासाठी झुंजणार आहेत। या स्पर्धेच्या निमित्ताने पुणेकरांना पुरुष तसेच महिला गटातील अनेक स्टार खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे। 4 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत रोज रंगतदार लढतीबरोबरच विविध खेळ, साहसी प्रकारांची प्रात्यक्षिकांची मेजवानीही पुणेकरांना मिळणार असल्याचं ढेकणे यांनी सांगितलंय। की आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांचा वेगवेगळ्या क्षेत्रात जसं भारताने प्रगती झाली पाहिजे, भारताचा विकास झाला पाहिजे, तर त्याच पद्धतीने आपण पाहतोय की ऑलिम्पिकचा विषय असेल किंवा आत्ता थॉमस कर्णकचा विषय असेल, प्रत्येक मॅचेस एखाद्या खेळाडू जर त्या ह्याच्यात पदक मिळवलं भारतीय खेळाडूंनी, तर ते पर्सनली स्वतः वैयक्तिक त्या खेळाडूंशी बोलतायत, त्यांच्याशी भेटतायत, हे सगळं ह्या सगळ्या हेतूने आपल्याकडं पुणे शहरात पूर्व भागात खऱ्या अर्थाने कबड्डीचे जे संघ होते आणि पुणे शहराचं विस्तारीकरण होतं आणि जागा अभावी त्या भागात कबड्डीच्या प्रॅक्टिस होत नाहीत किंवा स्पर्धा गेल्या काही दिवसापासून पूर्व भागात झालेल्या नाहीत आणि मागच्या कोविडच्या काळात 2 वर्ष आपल्याला कुठल्याच स्पर्धा किंवा काही करता आलं नाही कोविड महामारीच्या काळात, तर त्यानिमित्ताने आत्ता एक वातावरण चांगलं आहे आणि त्या पूर्व भागातल्या सर्व ह्या ह्याच्यात कबड्डीच्या ह्याच्यात मुलांना अट्रॅक्शन निर्माण व्हावं या हेतूने आपण त्या जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियममध्ये आपण कबड्डी स्पर्धा आयोजित केली। याचं वैशिष्ट्य म्हणजे आत्ता आपण तुम्ही पाहिलं असेल की आपण वेगवेगळ्या दिवशी ज्या खेळाडू शिवछत्रपती पारितोषिक विजेते असतील किंवा अर्जुन पुरस्कार विजेते असतील, नुसते कबड्डी नाही, या कबड्डीबरोबर वेगवेगळ्या खेळातील फुटबॉल असतील, वेगवेगळ्या ज्या आपले जे हे आहेत, तर त्या ह्याच्यातल्या दररोज आपण जवळजवळ 400-425 खेळाडूंची आपण यादी केलेली आहे, नावं काढले, त्यांच्याशी आम्ही संपर्क करतो आणि त्या प्रत्येक खेळाडूला आपण त्या ठिकाणी बोलून त्याचा ते योग्य तो मानसन्मान करणार आहोत। या ह्याच्यात जवळजवळ सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधून संघ येणार आहेत, जवळजवळ 400 खेळाडू त्या ह्याच्यात स्पर्धेत सहभागी होत आहेत आणि 40 संघ येत आहेत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचे खेळाडू टीम असणार आहेत ह्याच्यात, तर 400 खेळाडू आणि जवळजवळ 40 संघ ह्याच्यात आहेत, महिला आणि पुरुष दोन्ही ह्याच्यातले आपण हे येत आहेत आणि ह्याच्यात जवळजवळ 9-9.5 लाख रुपयांचे रोख बक्षीस आपण देणार आहोत या स्पर्धेत। या ह्याच्यातून ज्या खेळाडूंना पुढच्या काळात प्रोत्साहन मिळेल आणि पुढच्या ह्याच्यात त्या कबड्डीची ह्याच्यात आपलं जो आपला देशी खेळ थोडा मागे पडत चाललेला आहे तर त्या ऑलिम्पिकमध्ये कबड्डीचा समावेश व्हावा याही आमच्याकडून पुढच्या काळात प्रयत्न करणार होतो। विजेत्या संघाला 1,51,000 रुपयाचं पुरुष गटात आणि महिला गटातही तेवढंच 1,51,000 आपण पारितोषिक देणार आहोत।